कर्नाळ बँकेत झालेल्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले पक्षाचे माजी आमदार विवेक पाटलांच्या तुरुंगातील मुक्काम आणखी तेरा दिवसांनी वाढला आहे त्यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर सोळा जुलै रोजी होणार आहे बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात न्यायाधीश मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली यावेळी या, या जामीन अर्जावर वैद्यकीय कारणास्तव सुनावणी न करता सोळा जुलैला मॅरिटवर करण्याचे दोन्ही वकिलांनी मान्य केले